या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटकेस सेंटर डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर. जळगाव घरकुल घोटाळा निकाल 7 जूनला. पोलीस मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांची सामूहिक शपथ ग्रहण संपन्न. शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी सुनील पाटील यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. शालेय पोषण आहार सेंट्रल किचन पद्धतीस महिला बचत गटांचा विरोध. जळगाव येथील घरकुल घोटाळ्याचा निकाल येत्या 7 जूनला जाहीर होणार असून न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी आज 52 पैकी 48 संशयितांची हजेरी घेतली. माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेकांनी न्यायालयात आपली उपस्थिती नोंदवली असून येत्या 7 जूनला या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष असून दोघं माजी मंत्री सुरेश जैन व देवकर यांच्या राजकीय भविष्यावरील प्रश्नचिन्ह हटणार आहे. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त पोलीस मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांचे सामूहिक शपथ ग्रहण संपन्न. त्यात आपल्या देशात दहशतवादी प्रवृत्ती व हिंसाचार विरोधात सामूहिकपणे सर्व शक्तीनिशी लढण्यासाठी सदैव तत्पर व जागृत मुकाबला करून व देशात सहिष्णुता शांतता व बंधुता निर्माण करण्याच्या दृष्टीने सदैव कार्यरत राहून एक संघ भारत निर्माण करण्यासाठी योगदान देऊ अशा संकल्पाची प्रतिज्ञा करण्यात आली. सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या. सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94051 70 895 93 70 49 24 85. सप्तशृंगी मंगल कार्यालय सुरत बायपास हायवे टोल नाक्याजवळ धुळे भटूलाल प्रजापत 94 22 78 74 45. गोटूलाल प्रजापत 94 230 31 250. मदनलाल प्रजापत 94 215 30 648. सौंदर्य ही निसर्गाची अनमोल देणगी. सौंदर्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छाप पाडणारी अद्भुत शक्ती. सौंदर्य प्रत्येक चेहऱ्याला लाभते असे नाही, म्हणूनच सौंदर्य प्रत्येकाला हवे असे वाटते. चेहरा खुलून दिसावा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न, परंतु चेहऱ्यावर अनेक समस्या असतील तर मन मात्र खिन्न होतं. चिंता करू नका, तुमचे चेहऱ्या संबंधी सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी डॉक्टर रश्मी देवरे यांचे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर सज्ज आहे. डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर, प्लॉट नंबर 33, सरोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूल शेजारी, धुळे. फोन नंबर 025 62 23 79 09. मोबाईल नंबर 80 078 63 99. शहरातील वाढती गुन्हेगारी व शहरात होत असलेल्या लुटपाट, सोनपोत उडून पळवणे, छोट्या मोठ्या चोरींचे प्रमाण थांबायला तयार नाही. त्यातच अवैध धंद्यांचा देखील सुळसुळाट शहरात पाहायला मिळतो. त्यात सट्टा, पत्ते, झंडामन्ना असे अनेक प्रकारच्या जुगारांचा सुळसुळाट शहरात पसरलेला असल्यामुळे शहरात आधीच बेरोजगारी व त्यात अवैध धंद्यांना जर पाठबळ मिळत असेल धुळेकर तरुणांच्या भविष्याचे काय ते परमेश्वरच जाणो. परंतु एक सुजाण नागरिक व दक्ष पत्रकार या नात्याने संपादक सुनील पाटील यांनी काही नागरिकांसह पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली. एस पी साहेब रजेवर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. तर हे जे चोऱ्या मारा माऱ्या 2 नंबरचे धंदे, याच्यावर कोणाचा राहिलेला नाही.
असं खेदाने म्हणावं. हे प्रकार चोऱ्या माराबाऱ्या मोठे चोर चेन स्टॅचिंग वगैरे हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि पोलिसांची गस्त वाढली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन तयार करून माननीय SP साहेबांना सादर केलेलं आहे. शालेय पोषण आहाराचे काम आता शासनाच्या नवीन आदेशानुसार निविदा काढून नवीन संस्थेस देऊन सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब करून दिला जाणार आहे. त्यामुळे या अगोदर जे निराधार विधवा परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील असलेल्या महिला बचत गटांमार्फत कार्य चालू होते ते बंद होऊन या गरीब निराधार विधवा परित्यक्ता महिलांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून त्यांचा निषेध करत या महिला बचत गटांनी आपल्याच बचत गटांना पोषण आहाराचे काम मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यात आले. आम्ही 2003 पासून शालेय पोषणात शिजत होतो पण टेंडर सिस्टीम आल्यामुळे आणि किचन सेड आल्यामुळे आम्हाला रोजगाराची भीती आहे आणि पेपरामध्ये किंवा शासन निर्णयासाठी आम्ही हा लढा करण्यात आलेला आहे. 2003 महिने मध्ये 50 पैसे मुलगा होता. त्यावेळेला कुठलाही प्रकारचा ठेकेदार नव्हता आणि ज्यावेळेला आम्हाला 50 पैसे मिळाले त्यावेळेला कुठलाही व्यापारी पण तयार नव्हता आणि आता जो पैसा जास्त वाढ झाली जो तो सांगतो की आम्हाला मिळाला पाहिजे आणि महिलांनी काय करायचं सबलीकरण तर सांगतात की महिलांनी काम केलं पाहिजे. कोणत्या प्रकारे आपण महिलांनी काम केलं पाहिजे. या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटके सेंटर, डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर. जळगाव घरकुल घोटाळा निकाल 7 जूनला. पोलीस मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांची सामूहिक शपथ ग्रहण संपन्न. शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी सुनील पाटील यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. शालेय पोषण आहार सेंट्रल किचन पद्धतीस महिला बचत गटांचा विरोध.